नमस्कार मित्रांनो, बऱ्याच पुरुषांना वाटतं की ज्या प्रकारे आपण हस्तमैथून करून संतुष्ट होतो, हस्तमैथून केल्यानं हलवल्यानं आपल्याला आनंद मिळतो, अगदी त्याचप्रमाणे स्त्रियांना देखील फक्त बोटं घातल्यानं आनंद मिळत असेल का? फक्त हस्तमैथून करून स्त्रिया देखील समाधानी होत असतील का? तर याच्याबद्दल आपण आज बघणार आहोत. तर याचं सरळ सरळ उत्तर आहे ते म्हणजे नाही. ज्या प्रकारे पुरुष आपलं लिंग हाताने हलवून समाधानी होऊ शकतात, संतुष्ट होऊ शकतात, एक आनंद घेऊ शकतात, त्याप्रमाणे स्त्रिया हा आनंद घेऊ शकत नाही. पुरुषांचा जो सेन्सिटिव्ह पॉइंट आहे, पुरुष फक्त एकाच भागावरती लक्ष केंद्रित करतो आणि त्यापासून आनंद घेतो. परंतु स्त्रियांमध्ये असं नाही, स्त्रिया त्यांच्या शरीराच्या प्रत्येक भागापासून आनंद घेऊ शकतात. त्यामुळे ज्यावेळेस स्त्रिया फक्त आपल्या योनीकडे बोटं लावतात त्यावेळेस त्या आनंदी होऊ शकत नाहीत, कारण त्यांच्या शरीराचे इतरही भाग सेन्सिटिव्ह असतात, त्या भागाकडे त्या एकाच वेळेस लक्ष केंद्रित करू शकत नाही. ज्या प्रकारे पुरुष त्यांची योनी, त्यांची स्तन असतील, त्यांचं जे तोंड आहे, या सगळ्या भागाकडे लक्ष केंद्रित करू शकतो, त्याप्रमाणे स्त्रिया सगळीकडे लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. यामुळे स्त्रिया समाधानी होत नाही. हो, पुरुषांसारखं तात्पुरतं सुख जर घ्यायचं असेल तर स्त्रिया ते घेतात, हेही तितकंच खरं आहे. परंतु जर त्यांना पूर्णपणे संतुष्ट व्हायचं असेल, पूर्णपणे जर आनंद मिळवायचा असेल, तर तो आनंद मात्र त्या हस्तमैथून करून मिळू शकत नाही. त्यासाठी त्यांना पुरुषांचीच गरज असते. परंतु स्त्रिया हे लाजाळू असल्यामुळं त्या पुरुषांना विचारण्यास घाबरतात आणि पुरुषांनी जर विचारलं तरी देखील बऱ्याच वेळा त्या नकार देतात. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.